मणिपूर मध्ये सैतानी कृत्य करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवण्यात यावं अन्यथा ही प्रवृत्ती देश पोखरून काढेल अशी प्रतिक्रिया आडम मास्तरांनी व्यक्त केली हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराची एक घृणास्पद घटना मागील शनिवारी उघडकीस आली हे सैतानी कृत्य माणुसकीला काळीमा फासणार असून मणिपूरमधील आठशेच्या वर नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया कामगार नेते माजी आमदार आडम मास्तर यांनी व्यक्त केली लालबावटा बीडी कामगार संघटना आणि जनवादी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं कॅप्टन लक्ष्मी सहगल आणि विमलताई रांदिवे यांच्या स्मृती दिनानिमित्त तसंच कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर यांच्या जयंतीनिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात बीडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या आडम मास्तर बोलत होते पुढे बोलताना आडम मास्तरांनी बीडी कामगारांच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं विडी कामगारांना किमान वेतन देण्याच्या कारणावरून विडी कारखानदारांनी कारखाने बंद करण्याची धमकी दिली मात्र कारखाने बंद झाल्यास नुकसान भरपाई म्हणून दंड वसूल करण्यासाठी लालबावटा विडी कामगार संघटना सुप्रीम कोर्टात जाईल असा इशाराही आडम मास्तर यांनी दिला